नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब पाहणार आहोत, ज्यामध्ये राज्यातील 29 सरकारी विभाग जिल्हा परिषदामध्ये तब्बल जी 2.25 लाख रिक्त पदे आहेत, या संदर्भात शासनाची पुढील कार्यवाही कशा स्वरूपात होत आहे याबद्दल आपण माहिती घेत असून, यामध्ये गृह सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांची संख्या ही 46,000 पोहोचलेली असून, वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 हजार पदांची भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ESBE प्रवर्ग वगळून इतर म्हणजेच अन्य संवर्गातील पदांची भरती होणार असून, आरक्षणाच्या अंतरिम निर्णयानंतर यामध्ये बदल होणार आहे. यामध्ये सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल, सार्वजनिक आरोग्य, पोलीस विभागाच्या पदभरतीच्या दृष्टीने तयारी ही सुरू केलेली आहे. इथे पाहू शकाल तुम्ही, मेडिकल, आरोग्य, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आणि पोलीस विभागातील पदभरती ही लवकरच केली जाणार आहे. यामध्ये बघा, मराठा आरक्षणाला जो सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगाभरती शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला जो अडथळा निर्माण झाला, त्यानंतर शैक्षणिक संस्थातील ESBC प्रवर्ग वगळून संबंधित खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झालेला असून, यामुळे आता मेडिकल, पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50% पदांची भरती करतानाही हा फॉर्म्युला वापरला जाणार आहे आणि तिन्ही विभागातील एकूण 10,000 पदापर्यंत पदांची भरतीही केली जाणार आहे. आणि याची मागणी सामान्य विभागाकडून घेण्यात आलेली असून, DS करपते यांच्या म्हणण्यानुसार वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदापैकी 50% जागा ESBC वगळून भरतीस मान्यता मिळालेली असून, या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कार्यवाही करावी असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठवलेले आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती असून, ज्या विद्यार्थी मित्रांनी याकरिता फॉर्म भरलेला आहे किंवा या पदांकरिता पदभरतींसाठी ते वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी असून, याच्या संदर्भातील प्रक्रिया ही येत्या 15 दिवसातच सुरू होणार असल्याने त्यांना पुढील घडामोडीवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्या इतर विद्यार्थी मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट लगेचच प्राप्त होईल. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.